नमस्कार, कसे आहात सगळे। तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। तर आज आपण एक मस्त अशी नवीन रेसिपी बघणार आहोत। तर बघा, त्यासाठी मी एक कांदा इथे कट करून घेतलेला आहे, तो बाउल मध्ये टाकलेला आहे। त्याचबरोबर मी इथे अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे। मोठी असेल तर तुम्ही अर्धी घ्या, छोटी असेल तर पूर्ण एक जरी घेतली तरी चालेल। एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला, दोन मी हिरव्या मिरच्या छान अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत। लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करा, अदरवाइज तुम्ही टाकली तरीही काही हरकत नाही। थोडस लाल तिखट टाकते आहे, थोडी धण्याची पावडर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, अगदी थोडीशी हळद, चवीनुसार मीठ। आता मी इथे अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे, हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। एक साधारण वाटी जरी घेतली घरातली तरी चालेल, तेवढं आपल्याला इथे बेसन पीठ टाकायचं आहे। जवळपास मी इथे 125 ग्रॅम एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि एक बॅटर तयार करायचं आहे। तिथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि बॅटर कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे। तर हे बघा, अशा प्रकारे घट्टसर बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। जे मी अर्धा कप पाणी घेतलेलं होतं त्यापैकी मला अर्धच पाणी लागलेलं आहे। तुम्ही बॅटर बघा, असंच आपल्याला घट्ट ठेवायचं आहे, त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे। आजची जी आपली रेसिपी आहे ती नवीन आहे, तुम्हालाही नक्कीच आवडेल। शेवटपर्यंत बघा आणि आवडली रेसिपी तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर सुद्धा करा। आता पोळी बनवण्यासाठी जी आपण कणिक घेतो तीच मी इथे घेतलेली आहे आणि हिला आपल्याला छान अशी लाटून घ्यायची आहे। जेवढी पातळ करता येईल तेवढी आपल्याला ही पातळ करून घ्यायची आहे। हिला तेल वगैरे काहीच लावायचं नाहीये आपल्याला। तर इथे मी छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे। आता पुढे काय करायचं आहे ते आपण बघूया। आता हे जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं होतं यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। हिला पण आपण छान असं मिक्स करून घेऊ। आणि रेसिपी तुम्हाला आजची आवडली तर लाईक करायला विसरू नका बरं का। तर बघा, हे बॅटर आपलं आता छान असं रेडी झालेलं आहे। तर बघा, मी आता इथे पोळीचे दोन भाग करून घेतलेले आहे। आता यावर आपल्याला जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते पसरवून घ्यायचं आहे। आता मी इथे बॅटर हे छान असं पसरवून घेतलेलं आहे पोळीवरती। आता ही जी पोळी आहे ही आपल्याला फोल्ड करायची आहे। हे बघा अशा प्रकारे, आणि अशाच मी छान छान रेसिपीज या आधी सुद्धा बनवलेल्या आहेत, त्या तुम्हाला बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा, त्या पण रेसिपीज तुम्हाला भरपूर आवडतील। आता इथे मी कढई घेतलेली आहे, यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी छान असं गरम झालेलं आहे आणि यावर मी एक जाळीची प्लेट ठेवलेली आहे, त्यावर जी आता आपण रेसिपी तयार केलेली आहे म्हणजे जे रोल तयार केलेले आहेत ते ठेवलेले आहेत। आणि झाकण लावून आता आपल्याला स्टीम याला करून घ्यायचं आहे अगदी 5-7 मिनिटासाठी। तर इथे 5-7 मिनिटं झालेले आहेत, मी गॅस बंद करून घेते। आता ही प्लेट आपण बाहेर काढून घेऊ। आता हे थोडंसं थंड झालेलं आहे, आपण याला कट करून घेऊ। हे बघा, आता मी इथे तव्यावर तेल टाकून घेतलेलं आहे। आता यांना आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण यांना अशा प्रकारे पलटवून घेऊ म्हणजे हे दोघं साईडने छान असे तयार होतील। बघा किती मस्त दिसत आहे, खायलाही तितकेच टेस्टी आहे, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। तर बघा, हे दोघं साईडने छान असे झालेले आहेत। आता या साईडने सुद्धा आपण थोडस यांना अशा प्रकारे करून देऊ। तर बघा, इथे हे सर्व छान असे झालेले आहेत। आता मी हे आपल्याला मस्तपैकी सर्व करून दाखवते। तर बघा, आजची जी आपली रेसिपी आहे ती किती मस्त दिसते, बघताच तोंडात पाणी येत आहे। तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा,
आणि नवीन रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल। याला आपण टोमॅटो केचप सोबत किंवा मग असं जरी खाल्लं तरी खूप छान लागतात। हे बघा मी तोडून दाखवते तुम्हाला। हे बघा मस्त हे आपण स्टीम केलेलं आहे त्यामुळे सर्व व्हेजिटेबल्स जे आपण यामध्ये टाकलेले आहेत तेही छान झालेले आहेत। बाहेरून मस्त क्रिस्पी आहे। तुम्ही एक वेळेस ट्राय करा, तुम्हाला आवडतीलच। आणि आवडली रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूया असाच एका छानसा रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या। टेक केअर। बाय बाय।